छान छान रेसिपी बघण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. साईडला दिसणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माहिती होईल की मी कोणता व्हिडिओ टाकला आहे ते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? असल खादाट चटोरीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे सर्वांचे. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी अमृतसर स्पेशल कुलचा आणि चण्याची भाजी रेसिपी घेऊन आली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी चणे घेतले आहे, ते छान गरम पाण्यामध्ये 6 तास भिजत घातले होते. आपल्याला हे छान भिजत घालायचे आहे. इथे मी भिजत घालायला ठेवलं आहे. इथे आता भाजीसाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी 3 कांदे घेतले आहे मीडियम साईजचे, 1 हिरवी मिरची आहे, लसणाच्या कळ्या आहेत, कोथिंबीरच्या काड्या आहेत, अद्रकचा 1 तुकडा आहे, सर्व बारीक कापून घेतलं आहे. लसूण छान सोलून घ्यायचं आहे. 2 टमाटर घ्यायचे आहेत, ते पण छान बारीक कट करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले आपल्याला मिक्सीमध्ये छान बारीक असा फाईन पेस्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी छान आता मिक्सीमध्ये पेस्ट तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे आपला पेस्ट छान तयार आहे. आता हा पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. मी वाटीमध्ये छान पेस्ट काढून घेतला आहे. आता आपण कुकरमध्ये छान चणे शिजवून घेणार आहोत. इथे मी कुकरमध्ये छान भिजलेले चणे कुकरमध्ये टाकून घेत आहे. त्यासोबतच मी 3 आलू घेतले आहे, ते छान धुवून घेतले आहे. हे आलू आपल्याला कुलच्याला आणि भाजीमध्ये पण कामी पडणार आहेत. तर आता मी 1 वाटी चणे घेतले आहे, तर 1.5 वाटी मी इथे पाणी घालणार आहे. पाण्याचं मेजरमेंट एकदम बरोबर आहे. ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, भाजीतच टाकायचं आहे. इथे थोडंसं 2 ते 3 पिंच मी इथे बेकिंग सोडा घेतला आहे. 1 चम्मच मीठ घालायचं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून आपण गॅसवर 4 शिट्टी होऊ द्यायची आहे. आता इकडे मी कुलच्याचं पीठ मळून घेत आहे. एका बाउलमध्ये मी पीठ घेतलं आहे, 2 वाटी पीठ आहे, त्याला 1/2 वाटी मी रवा घेतला आहे. 1 चम्मच साखर घालायची आहे. ओवा घालायचा आहे, ओवा 1/2 चम्मच आहे, क्रश करून घालायचा आहे आपल्याला. 1 चम्मच मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घातला. इथे मी 1 चम्मच इनो घातला. इनोच्या ऐवजी तुम्ही बेकिंग 1/2 चम्मच बेकिंग सोडा, 1/2 चम्मच बेकिंग पावडर घालू शकता. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर इथे मी 2 तुकडा बटरचा घेतला आहे, तो पण छान पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही वितळलेलं बटर किंवा तूप पण वापरू शकता, ते पण नसेल तर तेल पण वापरू शकता. आता इथे मी दही घेतला, 1 वाटी दही घेतला. 1 वाटी दहीने छान पीठ मळून घ्यायचं आहे. चम्मचनी तर 6 चम्मच इथे दही घेतला आहे मी. छान पीठ मळून झालं आहे, छान आपल्याला पटकून असं पटकून पीठ मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण छान ओल्या नॅपकिननी छान कवर करून त्याला रेस्ट करायला 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. आपलं पीठ इथे रेस्ट करायला ठेवत आहे मी, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण चण्याची भाजी तयार करून घेऊया. इथे एका कढईमध्ये 6 चम्मच मी तेल घेतलं आहे. इथे मी सरसोचं तेल घेतलं आहे, तुम्ही जे खाता ते. आता इथे मी 2 कांदे छान लंबे असे बारीक चिरून घ्यायचे आहे. हे कांदे आपण छान परतून घेऊया, छान असे ब्राऊन करून घ्यायचे आहे. म्हणजेच कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे कांदे आपले तळून तयार आहेत. आता मी 1 प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता मी प्लेटमध्ये कांदे काढून ठेवले आहे. आता त्यामध्येच इथे मी जिरा आणि राई घालून घेणार आहे. जिरा तळतळल्यानंतर तेजपत्ता घालायचा आहे, 3-4 लवंग घालायचे, 1 तुकडा कलमीचा घातला, 1 इलायची घातली आहे. छान परतून घ्यायचं आहे. आता आपण जो पेस्ट तयार करून घेतला तो 6 चम्मच इथे मी पेस्ट घातला आहे. मसाला छान शिजू द्यायचा आहे, मसाला छान परतून घ्यायचा आहे.
आता आपला छान मसाला परतला आहे, तेल पण सुटलं आहे, तर ह्यामध्ये आपण ड्राय मसाले घालून घेऊया. इथे एक चम्मच काश्मीरी लाल मिर्च आहे, गरम मसाला आहे, एक चम्मच आपला साधा लाल मिरची पावडर आहे, अर्धा चम्मच हळद आहे, अर्धा चम्मच जिरा पावडर घालायचा आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे. सर्व ड्राय मसाले छान परतून घ्यायचे आहे. मसाले आपले तेलामध्ये छान शिजले की भाजीला खूप छान चव येते. पाहू शकता तुम्ही, आता आपले छान मसाले तयार आहेत. आता इथे मी अर्धा चम्मच परत जिरा पावडर घातला आहे आणि अर्धा चम्मच कस्तुरी मेथी घातली आहे. कस्तुरी मेथी क्रश करून घालायची आहे. कस्तुरी मेथी घातल्याने खूप छान चव येते भाजीला. आता आपण मिक्सीच्या पॉटमध्ये पाणी टाकून ते पाणी ह्यामध्ये घालणार आहोत. मसाला छान 3 मिनिट छान शिजू द्यायचा आहे. आता झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिट मसाला शिजवून घ्यायचा आहे. आपला मसाला शिजून तयार आहे. पाहू शकता तुम्ही, मसाला छान शिजला की भाजी खूप छान लागते खायला. आता ह्यामध्ये मी एक आलू घेतला आहे, त्याचे बारीक छान तुकडे करून घ्यायचे आहे. तो ह्यामध्ये घातला आहे. आता आपण इथे चणे घालून घेणार आहोत. चणे खूप छान असे सॉफ्ट शिजून तयार आहेत. चण्याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तेच पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले छान चण्याला लागले पाहिजे. छान मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिट हे शिजू देऊया. जोपर्यंत आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे कुलच्याची स्टफिंग तयार करून घेणार आहोत. इथे मी 2 ते 3 आलू घेतले आहे, ते छान सोलून घ्यायचे आहे. आलूचे छान सालं काढून घेतले आहे. आलू मॅश करून घ्यायचे आहे. चम्मचच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्ही मॅश करू शकता. इथे मी चम्मचच्या साह्याने छान आलू मॅश करून घेत आहे. आता ह्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि सर्व ड्राय चिरलेले साहित्य ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ड्राय मसाला अर्धा चम्मच, मिरची पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, कस्तुरी मेथी, हळद सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. स्टफिंगसाठी थोडीशी सोप पण मी ह्यामध्ये घातली आहे. सोपनी खूप छान चव येते. सर्व मसाले छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे. छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला. आलूची स्टफिंग आपली तयार आहे. इकडे भाजी पण आपली तयार आहे. आ भाजीला मस्त तर्री आली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी भाजी दिसत आहे. आता त्यावर बारीक गोल आकारात चिरलेले छान टमाटर मी पसरवून घेत आहे. वरून छान हिरवागार असा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर तळलेले जे कांदे आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे. ढाब्यामध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये असेच चणे बनवल्या जाते. खूप छान खायला चविष्ट लागतात हे चणे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता आपण 2 ते 3 मिनिट शिजू देऊया चणे. इकडे आपलं पीठ मळलेलं आहे, ते छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता आपण कुलचे तयार करून घेणार आहोत. पिठाला छान मळून घ्यायचं आहे आणि छान तेल लावून घ्यायचं आहे. जेवढं आपलं पीठ छान सॉफ्ट मळून तयार होईल तेवढेच कुलचे आपले खूप छान होतील. आता आपण कुलचे तयार करून घेणार आहोत. इथे मीडियम साईजचा मी एक गोळा घेतला आहे. आता आपण छान लहान पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाल्यानंतर त्याला मी बटर लावणार आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता. हिरवागार असा कोथिंबीर पसरवून द्यायचा आहे आणि आलूची स्टफिंग ह्यामध्ये भरायची आहे. 1 ते 1.5 चमचे ह्यामध्ये आलूची स्टफिंग आपण भरून घेणार आहोत. आता आपण बेलून घेणार आहोत. पूर्ण गोल अशी पोळी बेलून घ्यायची आहे, लाटून घ्यायची आपल्याला. गोल पोळी लाटून झाल्यानंतर त्याला बटर किंवा तूप लावायचं आहे. असे दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे. वरून पीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. हे तुम्ही 5 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुलचा लाटून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे बनवू शकता, किंवा तुम्ही मी दुसरी पण पद्धत सांगणार आहे कुलचा बनवण्याची। आता वरून पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावून झाल्यानंतर त्यावर कलोंजी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे, चारही बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे पूर्ण कुलच्यावर आपल्याला। आता ही दुसरी पद्धत आहे। ह्या प्रकारे आपण कुलचा बनवू शकतो। छान असा गोल रोल करून घ्यायचा आहे। ज्या प्रकारे आपण लच्छा पराठा बनवतो त्याच प्रकारे आपल्याला बनवायचा आहे। आता आपण कुलच्याला छान बेलून घ्यायचं आहे हलक्या हाताने। छान लेयर्स निघतात त्याचे बाहेर, खूप छान लागते हा खायला। आट्याचा कुलचा बनवत आहे। इथे मी मैदा न वापरता, खूप हेल्दी आणि पौष्टिक असा आहे खायला। आपला कुलचा तयार आहे। आता यावर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि वरून कलुंजी आणि हिरवा सांबार लावून घ्यायचा आहे। आता तवा गरम झाला की त्यावर आपल्याला टाकायचं आहे सांबार आणि कलुंजी। लावलेली बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि व साईडने तूप सोडायचं आहे। तुपामध्ये मी इथे छान भाजून घेत आहे खरपूस असा, स्लो ते मीडियम गॅसवर आपल्याला कुलचा छान परतून भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता एका साईडनी आपला कुलचा भाजून तयार आहे। आता मी दोन्ही साईडनी छान असा क्रिस्पी असा खरपूस असा भाजून घेत आहे। बघू शकता कलर किती छान आला आहे कुलच्याला। हवं तर तुम्ही सुरुवातीला झाकण ठेवून कुलचा शिजवू शकता। मी इथे बिना झाकण ठेवून तयार केले आहेत। छान क्रिस्पी असे आपले कुलचे तयार झाले आहेत। त्याचप्रकारे मी दुसरा पण कुलचा दाखवत आहे, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे इथे मी सर्व कुलचे तयार करून घेत आहे। जितका वेळ आपला पीठ रेस्ट होईल तितकेच कुलचे आपले खूप छान बनतील। बिना तंदूरचा हा कुलचा मी तव्यावर तयार करून घेत आहे, पाहू शकता तुम्ही। खूप छान लागते ही कुलचा, एकदम रेस्टॉरंट सारखाच तयार झालेला आहे। चवीला पण खूप छान आहे। दोन्ही साईडने छान तूप लावून घेतलं आहे मी। आता छान भाजून घेतलं आहे, बघू शकता इथे प्लेटमध्ये मी कुलचा काढून घेतला आहे। सर्व कुलचे याच प्रकारे मी तयार करून घेतले आहे। छान कुलचे तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। कलरही खूप छान आलाय कुलच्याला। आता मी प्लेट मध्ये काढून घेतले आहे। सहा सात कुलचे इथे मी तयार करून घेतले आहे, पाहू शकता तुम्ही। खूप छान असे कुलचे झाले आहे आपल्याला, छान फुलले आहेत, मस्त लागतात हे। सॉफ्ट आणि क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान क्रिस्पी असे कुलचे तयार झाले आहेत, बघू शकता तुम्ही। आता इथे मी दाखवत आहे तुम्हाला किती छान असे आपले क्रिस्पी असे कुलचे झाले आहेत, मऊसूत असे झाले आहेत। लेयर्स पण खूप छान निघाले आहेत। ह्या प्रकारे जर तुम्ही बनवलं तर खूप छान सर्वांना आवडेल आणि सर्वजण तुमची खूप तारीफ करतील। खायला एकदम अप्रतिम अशी चव आहे, पाहू शकता किती सॉफ्ट झाले यातून। आलूची पण स्टफिंग छान अशी झाली आहे ह्यामध्ये। आलूच्या ऐवजी तुम्ही पनीरचा पण कुलचा बनवू शकता। पनीर नसेल तर हिरव्या भाज्याचा पण कुलचा बनवू शकता। खूप छान लागते हा कुलचा खायला। आता इकडे आपले चणे पण तयार आहेत, पाहू शकता। खूप छान असे आपले छोले चणे झाले आहेत, बघू शकता किती छान तर्री आली आहे चण्याला। आता मी येता एका बाउलमध्ये काढून घेत आहे चणे। खरंच फ्रेंड, हे खूपच टेस्टी लागते ही रेसिपी, कुलचा आणि चणे। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने चणे आणि कुलचा बनवून पहा, खूप छान खायला लागतात। आणि मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही। बघू शकता मी इथे एका प्लेटमध्ये छान काढून घेतले आहे कुलचे, सोबतच पुदिन्याची चटणी दिली आहे, एकदम अप्रतिम अशी चव आहे।
वाव काय मस्त चने झाले आहेत आपले, पाहू शकता तुम्ही खूप छान चने झाले आहेत. खायला पण तेवढेच टेस्टी आहेत जेवढे दिसायला आहेत. फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच पहा. थँक्यू फ्रेंड्स, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटू.